नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। कोल्हापूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी अचानक रॅपिड अँटीजेन चाचणी घेतली जाणार। पॉझिटिव्ह येणाऱ्यांची थेट कोविड सेंटर मध्ये रवानगी। प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची माहिती। लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावरील वर्दळ घटली, मात्र अजूनही आढळत आहेत किरकोळ कारण पुढे करून फिरणारे महाभाग। पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत। पन्हाळा तालुक्यातील गोठेमधील खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना। मुलाला पोटाशी बांधून दाम्पत्याने केली आत्महत्या। तिन्ही मृतदेह आढळले कुंभी नदी पात्रात। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई। दिवसभरात 1,250 वाहनधारकांवर झाली दंडात्मक कारवाई। आणि देशातील सर्वात मोठी दळणवळण सेवा देत लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या भारतीय रेल्वेच्या वाढदिवसानिमित्त तिचा रंजक प्रवास। बी न्यूज विशेष।